नागपूर सुधार प्रण्यासद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता या आधी विविध वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या सबब ज्या अर्जदाराने आपली अनाधिकृत भूखंड के व बांधकामे नियमित करण्याकरिता ऑनलाईन अर्ज केले आहे तथापि आवश्यक कागदपत्र जमा केली नाही त्यांनी नियमितीकरणाकरिता आपल्या भूखंडाच्या मालकी हक्काचा दस्तावेजासह विभागीय कार्यालय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण यापैकी ज्या क्षेत्रांतर्गत आपला भूखंड येत असेल त्या विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्राची तपशील खालीलप्रमाणे आहे भूखंडाचे विक्रीपत्र अभिन्यास नकाशा विद्यमान बांधकामाचा नकाशा वास्तुविशारद यांच्याकडून तयार केलेल्या भूखंडाचा नकाशा मोकावर उपलब्धतेनुसार हमीपत्र भूखंडावर कोणतेही न्यायालयीन प्रकरण नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र क्षतिपूर्ती बंद सदर आवश्यक कागदपत्र स्वीकारण्याची विशेष मोहीम दिनांक दोन जुलै दोन हजार बावीस व दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस या दोन सुट्टींच्या दिवसात राबवण्यात येणार आहे जरी दोन दिवस शासकीय सुट्टी असली तरी सुट्टीच्या दिवशी यासाठी विभागीय या कार्यालय आता सुरू ठेवण्यात येणार आहे तरी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील अशा अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोज कुमार सूर्यवंशी सभापती नागपूर सुधार नागपूर यांनी केले आहे आदमी की तकलीफ को तो समझ बाहार बाहार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डॉट पाइल्स फेस्टूला क्योर डॉट कॉम